ऑनलाईन सिंधुदुर्ग या तुमच्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगलं काम मंडळी तुम्ही करतात याचा मला आलेला अनुभव मी सांगतो. मी उगाच तुमचं कौतुक करत नाही. सी वर्ल्ड प्रकल्पामध्ये लोकांना त्या ठिकाणी सहभागी करून घ्या आणि हा असलेला PPP प्रोजेक्ट शेतकऱ्यांना भागीदार करा, शेतकऱ्यांना मालक करा, ही तुमची बातमी ऑनलाईनवरनं गेली. आणि मला शिकागोमधल्या एका सिंधुदुर्गामधल्या म्हणजे अमेरिकेतल्या शिकागो शहरातल्या एका सिंधुदुर्गातल्या डॉक्टरचा मला मेल आलं की जठरसाहेब तुम्ही खूप छान काम करताय आणि चांगली मागणी तुम्ही केलेली आहे. त्याने मला एवढंच नाही तर ऑरलँडो येथे असलेल्या सी वर्ल्डची माहिती दिली आणि तो 250 एकरामध्ये कसा होतो, कसा झाला 250 एकरात सी वर्ल्डचा ऑरलँडोचा, आम्हाला 1500 एकर पाहिजे ना, त्यांना 250 एकरात कसा झाला, त्यांना खूप माहिती विचारली. त्यांचा माझ्याकडे मेल आहे, मी तुम्हाला तो फॉरवर्ड करेन. पण आणि त्यांनीही सांगितलं की आता शेतकरी श्रीमंत व्हायला पाहिजे. आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्याच फक्त ऐकतो, पण आम्ही असं एक राज्य करता बघितला की ज्याला श्रीमंत शेतकरीसुद्धा श्रीमंत व्हावेत असं वाटतं. आणि हे कौतुक माझं नसून हे कौतुक तुमचं आहे, तुमच्या चॅनलचं आहे, कारण तुम्ही ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोचवलीत. माझा विश्वास आहे सिंधुदुर्ग खूप सुंदर आहे, खूप छान आहे, पर्यटनाचं फार मोठं हब भविष्यातही होणार आहे. आणि याची टेस्ट तुम्ही मला वाटते जगातल्या सगळ्या लोकांना द्याल, देतात. आणि भविष्यात सिंधुदुर्ग एक फार मोठं पर्यटन स्थळ होईल त्याला मला विश्वास आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या या ऑनलाईन न्यूजचं किंवा या तुमच्या चॅनलचं जे कॉपरेशन राहणार आहे, जे सहकार्य राहणार आहे, जी साथ राहणार आहे, जो सहभाग राहणार आहे, तो फार मोठ्या प्रमाणात असेल. मी तुम्हाला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, या सणाच्या शुभेच्छा देतो आणि गणरायाला सांगतो की बाबा रे, या लोकांना ऑलरेडी बुद्धी दिलीच आहेस, ती चांगली पण आहे, पण ती अशीच टिकून राहावी आणि सिंधुदुर्गाच्या कल्याणासाठी यांना चांगलं बळ दे, आत्मिक चांगले पैशेवाली माणसं दे, किंवा यांच्या काय निधीत कमतरता पडू नको असं परमेश्वराकडे गणपतीकडे मागणं मागतो. कोकणातल्या गणपती उत्सवासाठी येणाऱ्या सर्व चाकरमान्यांचं मी कोकणामध्ये आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये स्वागत करतो. तुम्ही आल्यामुळे कोकणातली सगळी घरं उघडली जातात. तुम्ही आलेच नसते चाकरमान्यांनो आणि गणपतीचं निमित्त नसतं तर मला वाटतं अर्धं कोकण कायमचं बंद राहिलं असतं. त्यामुळे मी तुम्हा सगळ्या चाकरमान्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्या कोणी पूर्वजाने आपल्या या गणपती बाप्पा घरात बसवा ही जी प्रथा किंवा ही जी परंपरा ज्याने आपल्याकडे आणली, गणेशोत्सवाचं पहिलं पूजन केलं असेल, त्या आपल्या सगळ्या पूर्वजांचंसुद्धा स्मरण करतो, त्यांचं कौतुक करतो की त्यांच्यामुळे आज तुम्ही येता, त्या ठिकाणी घरं उघडतात, असेच येत जा आणि नुसते गणपतीसाठी न येता कायमस्वरूपी हळूहळू कोकणामध्ये आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गात स्थायिक होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आलं नाही तर उत्तर प्रदेश बिहार आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही या असलेल्या खड्डे अमकं तमकं या सगळ्या गोष्टी गृहीत धरून या, चिंता करू नका. 2014 माझं राज्य येणार आहे, त्यावेळेला मात्र तुमच्यासाठी चांगला सिंधुदुर्ग उभा करेन एवढं त्या ठिकाणी सांगतो. गणपती बाप्पा तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद देऊ देत, बुद्धी देऊ देत, चांगलं बळ देऊ देत, शक्ती देऊ देत, पैसा देऊ देत, मुलाबाळांना चांगलं आरोग्य देऊ देत, एवढी प्रार्थना परमेश्वराकडे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.